भाजपकडे आतापर्यंत 21 ग्राम पंचायती आलेले आहेत, त्यामुळे भाजपने या ठिकाणी काँग्रेस आणि शरद पवार गटाला हा मोठा धक्का दिलेला आहे। सोलापुरात पवार गट आणि काँग्रेसला प्रत्येकी एक एक जागा मिळालेली आहे, त्यांना केवळ एका जागेवर समाधान मानावं लागलेलं आहे, मात्र भाजपने त्या ठिकाणी सरशी गाठत भाजपकडे 21 ग्राम पंचायती आलेल्या आहेत। 21 ग्राम पंचायतींवर भाजपचा त्या ठिकाणी एखादी विजय झालेला आहे, त्यामुळे या सगळ्या उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष केलेला आहे। आपण पाहतोय त्या ठिकाणची ही दृश्य। आता जाऊयात सांगोल्यामध्ये। सांगोल्यातील खवासपूर ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांना धक्का बसलेला आहे। शिकापचे संजय दीक्षित त्या ठिकाणी विजयी झाले आहेत। आमदार शहाजी बापू पाटील यांना हा मोठा धक्का मानला जातोय, कारण त्यांनी आपल्या विजयाचा पूर्णपणे विश्वास व्यक्त केलेला होता आणि आता सांगोल्यातील खवासपूर ग्रामपंचायतीमध्ये मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागलेला आहे। शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांना हा मोठा धक्का मानला जातोय। शेकापचे संजय दीक्षित त्या ठिकाणी विजय झालेले आहेत आणि ही दृश्य आपण त्यांच्या जल्लोषाची पाहतोय। दंड थोपटत त्यांनी आपला आनंद दाखवलेला आहे, या सगळ्या कार्यकर्त्यांकडून हा आनंद साजरा केला जातोय, जल्लोष केला जातोय। आता आपण जाऊयात बारामतीमध्ये। बारामती तालुक्यामध्ये अजित पवारांच्या पॅनलचा विजय झाल्याचं कळतंय। तर जराडवाडीमध्ये अजित पवार गट पुरस्कृत पॅनल विजय झालाय, तर करंजे ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा अजितदादा यांच्याकडेच विजयाची ही धुरा आहे। तर सध्या हे सगळ्यात वेगवान निकाल आपण साम टीव्हीवर पाहतोय। बारामती तालुक्यातले निकाल आपण पाहतोय। बारामती तालुक्यामध्ये अजित पवारांच्या पॅनलचा विजय झालेला आहे। आतापर्यंत अनेक जागा या भाजप सोबतच अजित पवार गटानं जिंकलेल्या आहेत। बारामतीमध्ये खरं तर अजित पवार गटानं वर्चस्व राखल्याचं पुन्हा एकदा दिसतंय। आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडे। अक्षय, काय सांगाल, बारामती तालुक्यामध्ये अजित पवार गटाचा हा बोलवाला दिसून येतोय, सध्याचे काय अपडेट्स? नक्कीच, आपण जर बघितलं तर बारामती तालुक्यात टोटल 31 ग्रामपंचायती आहेत आणि त्यातला आठवा निकाल जो आहे तो आता आपल्या हाती आलेला आहे। हे सगळे विजयी उमेदवार आपल्याला पाहायला मिळतात आणि यांच्या चेहऱ्यावर जल्लोष जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। माथ्यावर गुलाल आहे, गळ्यात हार आहे आणि माझं नाव रत्नदीप संपत जराड, जराडवाडी गाव आहे। आणि विजयाचा गुलाल जो आहे तो या ठिकाणी उधळला जातोय। 31 ग्रामपंचायतीचे जे निकाल आहेत त्यापैकी 8 निकाल जे आहेत ते आता समोर आलेले आहेत आणि हे 8च्या 8 निकाल जे आहेत ते अजित पवार गटाच्या पुरस्कृत पॅनल कडे गेलेले आहेत आपल्याला बघायला मिळत आहे। याचाच अर्थ अजित पवारांचं जे वर्चस्व आहे बारामतीतलं ते आपल्याला कायम पाहायला मिळतंय। अगदी नक्कीच, धन्यवाद अक्षय दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडे।